अफगाणिस्तानमधून डॉक्टर पराग रबडे काही वेळापूर्वीच म्हणजे सकाळच्या सुमारास भारतात परतलेत. काबूल विमानतळावर सोमवारी झालेल्या गोंधळात ते सुद्धा अडकले होते. वर्ल्ड बँकेकडून चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक उपक्रमासाठी ते गेल्या 8 वर्षांपासून काबूलमधील विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत होते. विशेष म्हणजे इतक्या जीवघेण्या परिस्थितीतून सही सलामत सुटल्यानंतर सुद्धा डॉक्टर रबडेंना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अर्धवट राहिलेल्या शिक्षणाची चिंता सतावते आणि परिस्थिती सुधारल्यास पुन्हा काबूलला जायची त्यांची तयारी आहे. अर्थात घरच्यांकडून परवानगी मिळाली तरच. नेमकी तिथली परिस्थिती काय आहे, ते कोणत्या परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचले या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी. डॉक्टर पराग रबडे आपल्या बरोबर आहेत, ते अफगाणिस्तानवरून भारतात दाखल झालेले. सर, काय थरार होता तो सगळा? थरार म्हणजे कसं आहे की परिस्थिती खूपच बिकट होती आणि लोकांना हे कळत नव्हतं की आता काय होतंय. आणि हे घडलं इतक्या जलद वेगाने की लोकांना विचार करायला वेळ नाही मिळाला की आता मला काय करायला पाहिजे. उदाहरणार्थ सांगायचं की रस्ते सगळे ट्रॅफिक जाम झाला होता. मुख्य गडबड होती विमानतळावरती. खूप हजारो लोक तिथे उंचीच उभी होते आणि लोकांना हे कळत नव्हतं की आता कुठे जायला पाहिजे. आणि त्यात दुर्दैव असं की तिथे एकही कमर्शियल एअरलाईन्स अलाव करत नव्हते. त्याच्यामुळे लोकांमध्ये जरा जास्तच भीती निर्माण झाली. काही लोक विमानाच्या पंख्याला लटकून जायचा प्रयत्न केले, त्यात दुर्दैवी काही लोकांचा मृत्यू पण झाला. आणि हे सगळं मला काय माहिती तर मी तिथे उभा होतो, विमानतळावरती मी असल्यामुळे मला ते प्रत्यक्ष बघायला मिळालं आणि मग ते फारच विचित्र आणि घाबरवणार होतं. तिथे ही परिस्थिती तुम्ही जवळून पाहत होती, त्यावेळेस तुम्ही कुठे होते आणि कधी तुम्हाला जाणवलं की अटॅक केला? रविवारी सकाळी लक्षात आलं की तालिबानांचा कंट्रोल आलाय काबूलमध्ये. तेव्हा मी पण तिथेच माझ्या विद्यापीठात शिकवायला गेलो होतो, पण आम्हाला सांगण्यात आलं की लवकरात लवकर कॉलेज बंद करा कारण परिस्थिती थोडीशी विचित्र आहे म्हणून. म्हणून मग आम्ही इंडियन एम्बसीला फोन करायचा प्रयत्न केला आणि नंतर कळलं की तालिबानांनी काबूल पण कंट्रोलमध्ये घेतलेला आहे. आणि मग लक्षात आलं की आता काहीतरी फारच विचित्र होण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी विचार केला की लवकरात लवकर देश सोडणं हा खूप महत्त्वाचा आहे. सर, या परिस्थितीत तुम्ही पासपोर्ट घेतला किंवा काय गोष्टीला तुम्हाला सामोरं जावलं आणि ही परिस्थिती किती दिवस ती राहू शकते? सध्या काय परिस्थिती? पासपोर्टचं म्हणाल तर आमचा व्हिसा त्यांची अफगाणिस्तानची गव्हर्नमेंट करते, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं मला व्हिसाही मिळाला होता. पण मला दुसऱ्याशी विमानतळावर गेल्यानंतर हे कळलं की एकही विमान नाही आहे. पण आदल्याशी हे लक्षात आलं होतं की एअर इंडियाने एक त्यांचं विमान सोडलं होतं, पण पूर्ण एअरपोर्ट यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी विमानाला उतरायला परवानगी दिली नाही. आणि मग मला एम्बसीचा आधार घ्यावा लागला आणि त्याच्यानंतर मग आम्हाला इथे आणण्यात आलं. पण आजची परिस्थिती म्हणाल तर अजूनही थोडीफार तशीच असावी. कारण किरण कादळेसह सागरवाड, साम टीव्ही.